बांग्लादेश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। देशव्यापी संपात बँक कर्मचारी सहभागी। देशव्यापी संपात महावितरणाचीही उडी। स्वतः खटला लढत मिळवला न्याय, अनिल पवारांवर कौतुकाचा वर्षाव। बोगस प्रकल्पग्रस्तांवर कारवाईसाठी धरणे आंदोलन। साई हॉस्पिटल येथे महाआरोग्य शिबिर संपन्न। हायकोर्टाने न्याय दिल्याने सोनवण्यांचा भाजपकडून सत्कार। आणि विरार येथे शिवजयंती उत्साहात साजरी, महिलांचा विविध स्पर्धांमध्ये सहभाग। बातमीपत्र विस्ताराने। केंद्रीय कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संप यशस्वी झाल्याचा दावा संघटनांनी केलाय। या संपात बँक कर्मचारी सामील झाले आहेत। बँकांच्या प्रस्तावित खासगीकरणाच्या विरोधात बँक कर्मचारी या संपात सामील झाले होते। एकूण सर्व सार्वजनिक क्षेत्राचे हो घातलेले सरसकट खासगीकरण, कामगार कायद्यामध्ये बदल करून नव्याने तयार केलेले चार कामगार कायदे यांना विरोध, तर सर्व कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी नोकरी द्या, बँकांच्या थकबाकीदारांचे हेअर कटिंगची सवलत रद्द करा, सार्वजनिक बँकांचे सशक्तीकरण करा, बँकांच्या ठेवीवरील व्याजाची दर वाढवा, अतिरिक्त सेवा शुल्क आकारून बँक ग्राहकांवर याचे ओझे लादू नका, आउटसोर्सिंगचे धोरण बंद करून सर्व क्षेत्रामध्ये नोकर भरती चालू करा, वाढत्या महागाईला आळा घाला, बेरोजगारांना कायमस्वरूपी काम द्या, यासहित अन्य जनहिताच्या व कामगार हिताच्या मागण्या या संपामध्ये करण्यात आल्या आहेत। बँकिंग उद्योगाचे जर खाजगीकरण झाले तर आज लाखो करोडो रुपयाची वारेमाप कर्ज रक्कम सार्वजनिक व राष्ट्रीयकृत बँकेतून घेऊन ते हेतू पुरस्कार थकवणारे व बुडवणारे त्यापैकी काही परदेशी निघून जातील, असे धनाढ्य उद्योगपती, बड्या औद्योगिक घराण्यांचे मालक, भांडवलदार, कॉर्पोरेट या बँकांचे मालक ज्यांनी बँकांना कर्जाच्या रकमेपोटी थकविले आहे ते जर का या सार्वजनिक बँकांचे मालक झाले तर सुमारे 100 लाख कोटींहून अधिक रकमांचा आम जनतेच्या या सार्वजनिक बँकांमधून जमा असलेल्या ठेवी असुरक्षित बनतील आणि म्हणूनच जनतेचा पैसा जनकल्याणासाठी वापरा, कुणाच्या खाजगी लुटीसाठी नाही, ही घोषणा या संपात बँक कर्मचारी देत आहे। बँक वाचवा देश वाचवा या घोषणेसहित बँकिंग उद्योगातील AIBEA, AIBOA व बेफी या तीन बँक कर्मचारी संघटना व त्यांचे जवळपास 6 लाख सभासद या देशव्यापी सार्वजनिक संपात सहभागी झाले आहेत। संपाचा पहिला दिवस धुळेतील कल्याण भवन व दुसरा दिवस क्यू माइंड क्लब धुळे येथे पूर्णतः यशस्वी झाला। संपामध्ये बँक ऑफ इंडिया बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार निदर्शने केली। धुळे जिल्ह्यातील बँक ऑफ इंडिया AIBA संघटनेचे कमिटी मेंबर कॉम्रेड मिलिंद मेश्रामकर या सरांचे मार्गदर्शन व नेतृत्व कॉम्रेड ज्ञानेश्वर ठाकूर व त्यांचे सहकारी व आजूबाजूच्या शाखेतील कर्मचारी सामील झाले होते। धुळे कॉर्नेट कमिटीचे अध्यक्ष कॉम्रेड श्री संजय गिरासेही यावेळी उपस्थित होते। अध्यक्ष या देशात 28 आणि 29 तारखेला 2 दिवस संपूर्ण बँकिंग इंडस्ट्री आमच्या बँकांचा विषय म्हणजे या देशाचे अर्थमंत्री आदरणीय श्रीमती निर्मला सीतारामन यांचं असं म्हणणं आहे की मी दोन बँका ज्या सरकारी बँका आहेत त्या मी खाजगी होऊ इच्छितो। मी अभिमानाने सांगू इच्छितो की या देशात बँकिंग इंडस्ट्रीमध्ये संपूर्ण देश संपूर्ण बँका या फायद्यात बँक आहेत, पण केवळ हा देश अदानी आणि अंबानीसाठी या दोन बँका आम्ही खाजगी करू इच्छितो, यासाठी आम्ही संपूर्ण बँकिंग इंडस्ट्री 2 दिवस संप पुकारला आहे। माझ्यासमोर 13 संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत। हे मोदी सरकार याचं ठिकाणं आलं नाहीत, हा देशचं ठिकाणं आलं नाहीत, तर काल आणि आजपासून या देशाचे 20 कोटी कामगार आम्ही संपत आहोत।
संपाची हा कामी दिली आहे आणि आम्ही त्या मोदी सरकार सांगू इच्छितो की तुमची आमची लढाई ही कामगारांची लढाई आहे। याचं तुम्हाला उत्तर आम्ही 2024 निवडणुकामध्ये देऊया। उत्तर प्रदेशमध्ये काय झालं, जातीच्या नावाखाली 313 मतदार असताना 258 गाडी थांबली। या देशाला जात धर्म नाही पाहिजे, या देशाला मानवता पाहिजे आहे। या मोदी सरकार आम्ही हिंट देऊ शकतो आणि ताकीद देऊ शकतो, यापुढेही जरी हा बँकांचा खाजगीकरण विषय संपला नाही तर येत्या दिवसात आम्ही आमच्या बँका देशाच्या राष्ट्रीयकृत बँका बेमुदत संपवा जाणार आहे, याची आम्ही त्या मोदी सरकारला हाक देऊ इच्छितो आणि मी थांबायचा प्रयत्न करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी व अभियंता संयुक्त कृती समितीने केंद्र व राज्य शासनाच्या खासगीकरणाच्या धोरणाविरोधात तसेच महानिर्मितीच्या जलविद्युत केंद्राचे खासगीकरण व महावितरणाच्या छोट्या मोठ्या विभागांच्या खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात आंदोलन चालू केले आहे। त्यात दिनांक 9 मार्च रोजी मुंबईत आझाद मैदान येथे धरणे आंदोलन केले होते। त्यानंतरही प्रशासन व शासनाने दखल घेतली नसल्यामुळे संयुक्त कृती समितीच्या नोटीसीप्रमाणे 2 दिवसीय लाक्षणिक संपाचा नाईलाजाने विचार करावा लागला। त्यानुसार दिनांक 28 व 29 मार्च रोजी संप चालू केलेला आहे। संपात सहभागी संघटनांचे 100% कर्मचारी सहभागी झाले आहेत। दिनांक 28 मार्चला संप चालू झाल्यापासून संपकरी सभासद हे भुसावळ औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या द्वारासमोर धरणे आंदोलन करत आहे। तसेच दिनांक 29 मार्च रोजी संपाच्या दुसऱ्या दिवशीही संप नाईलाजाने चालू आहे, कारण माननीय ऊर्जामंत्र्यांनी काल ऑनलाईन बैठक घेऊन त्यात दिनांक 29 रोजी प्रत्यक्ष मीटिंग घेण्याचे आश्वासन दिले होते व नंतर काही तासातच घुमजाव करत ही बैठक रद्द केली। माननीय ऊर्जामंत्र्यांना संघटनांनी खाजगीकरण करणार नाही तसेच जलविद्युत केंद्र खाजगी चालवण्यास देणार नाही असे लेखी आश्वासन मागितले होते, परंतु ते देऊ शकले नाही। या संभ्रमावस्थेमुळेच ऊर्जामंत्र्यांनी ही बैठक रद्द केली आहे। संघटनांचे ठाम मत झालेले आहे। संयुक्त कृती समितीच्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांचे आजही बैठक सुरू आहे। या बैठकीत हा संप बेमुदत संपात परिवर्तित करणार असल्याचा विचार चालू आहे। या संपामुळे वीज निर्मिती व वितरणावर परिणाम होऊन शासन व प्रशासन महाराष्ट्राला अंधारात ढकलण्याचा प्रयत्न करत आहे असेच म्हणावे लागेल। प्रकाश पडला आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार। आग गग गग विंचू चावला महाराज देवा रे देवा काय झालं काय मी करू सांगू अहो महाराज 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 झालंय तरी काय एक काय की म्हणजे अचानक अचानक म्हणजे अचानक म्हणजे आताच असं कसं झालं महाराजांची झटकली सटकली महाराजांची नाही सरकारची सटकली शासन नावाचा विंचू चावला तयाचा त्रास जनतेला होणार महाराज महाराज जरा सविस्तर सांगा शासनाने वीज कायदा 2021 घाट घातला आहे जनतेला होणार त्याच्याने काय होणार वीज क्षेत्र खासगी कंपन्याच्या घशात जाणार जनतेचे हाल होणार जनता बेहाल होणार जलविद्युत केंद्राचा हस्तांतरणाचा घाट घातला आहे बदली धोरणाचा सरकार इंगळी अति दारुण महाराज रात्री दारुण म्हणजे मजा आहे महाराजांची आणि सरकारची पण महाराज दोघांनी दारुण
आडवे झाले मग मज नांगा मारला तिनं काही लपड बिपड आहे का महाराज सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची घरवाली बाहेरवाली मग वेदना होणारच ना या भिंचावर उतारा एक मोठा दगड घ्या आणि घाला महाराजाच्या डोक्यात महाराज जाईल आणि विंचू पण जाईल तो या विंचवावर उतारा काय महाराज काय 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 चर्चा करा करून झाले निवेदने द्या देऊन झाले धुळे शहरातील जिल्हा परिषद कर्मचारी गृहनिर्माण सोसायटी अध्यक्ष अनिल पवार दाम्पत्याची खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली असून याबाबत कोर्टात स्वतःच बाजू मांडल्याने त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे धुळे शहरातील जिल्हा परिषद गृहनिर्माण सोसायटीतील या जिल्हा परिषद गृहनिर्माण सोसायटीचे चेअरमन अनिल पवार यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याने सपत्निक त्यांच्यावर कोर्टात सुनावणी सुरू होती ज्यात प्रामुख्याने जिल्हा परिषद कर्मचारी गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशी सौ पुष्पा सुधीर पाटील यांनी भारतीय दंडविधान कलम 419 420 384 385 465 468 आणि 471 व 634 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता या खटल्यातून प्रतिस्पर्धी अनिल गंजीधर पवार सौ रोशन अनिल पवार यांना प्रथम श्रेणी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट श्री एस एम अहेर यांनी मुक्त केले या खटल्यात अनिल पवार सपत्निक यांनी आपली बाजू स्वतः मांडित न्याय मिळवला त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे मी धुळे जिल्हा परिषद कर्मचारी गृहनिर्माण चेअरमन असल्यामुळे आणि मी त्या बाकीच्यांवर गुन्हे दाखल केले होते त्याला शेवट देण्याकरता त्यांनी माझ्यावर एक्स्ट्रॉशनची केस दाखल केली होती सुधीर रत्नम शेवाळे यांची पत्नी पुष्पा सुधीर पाटील तिथं जास्त त्रास होण्याकरता माझ्या मिसेसचं नावसुद्धा खोट्या गुन्ह्यामध्ये गोवले गेले होते त्या संदर्भात एक्स्ट्रॉशनच्या हिशोबात कोर्टात त्यांना काही पुरा देता आला नाही त्यामुळे आणि खोटीच केस असल्यामुळे आम्ही दोघं वकील न लावता आम्ही दोघं पती पत्नींनी त्याच्यावर विजय मिळवला आहे तरी आमचे सगळीकडे अभिनंदन होत आहे त्याबद्दल लोकांचे व वृत्तवाहिनीचे आभारी आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मराठा व्यापारी आघाडी व लोक जनशक्ती पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने बेमुदत धरणे आंदोलन चालू करण्यात आले आहे सदर आंदोलनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले असल्यासंदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली गेल्या अनेक दिवसांपासून बनावट प्रकल्पग्रस्त दाखलाधारकांवर कारवाई व्हावी व त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत यासाठी बेमुदत उपोषण करण्यात येत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट मराठा व्यापारी आघाडी व लोक जनशक्ती पार्टी रामविलास पासवान यांच्या संयुक्त विद्यमाने हे उपोषण सुरू असून याबाबत बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राशी संबंधित उमेश प्रभाकर पाटील यांच्यावर धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचबरोबर नितीन दत्तात्रय इंगळे प्रवीण बाबूराव पवार नितीन केदार पवार संजय रघुनाथ पाटील यांच्या प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांची चौकशी व पडताळणीसाठी तहसीलदार व भूसंपादन अधिकारी यांच्याकडून चौकशी अहवाल येईपर्यंत सदर बेमुदत उपोषण 5 दिवसांकरिता चौकशी कामे स्थगित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पंकज साळुंके लोक जनशक्ती पार्टीचे दिलीपप्पा साळवे कुंदन खरात शोभाताई चव्हाण प्रमोद सोनवणे आदी सर्वच पदाधिकारी उपस्थित होते दिनांक 2 मार्च 2022 पासून लोक जनशक्ती पार्टी रामविलास व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले मराठा व्यापारी आघाडीच्या वतीनं इथे बनावट प्रकल्पग्रस्त दाखलाधारक जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये इथे आंदोलन सुरू होतं आंदोलन हे सुरूच राहणार आहे परंतु आज दिनांक 28 मार्च रोजी आम्ही आज पत्रकार परिषद घेण्याचं जे नियोजन आहे प्रयोजन आहे ते असं की आम्ही काल आम्हाला माननीय जिल्हाधिकारी पुनर्वसन यांनी बैठकीसाठी बोलवलं होतं
बैठकीला आम्ही त्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी जिल्हाधिकारी पुनर्वसन महोदयांनी व जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला विनंती केली की आता येणारी 14 एप्रिल जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, त्यानंतर इतरत्र देखील शहरामध्ये प्रशासकीय कार्यक्रम आहेत, त्यामुळं आमची अशी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही जे तुमचं आंदोलन चाललं आहे हे 15 दिवसाकरता तुम्ही स्थगित करावं, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव हा देखील साजरा होईल व याच्यामध्ये आम्ही जिल्हा पुनर्वसन कार्यालयाच्या मार्फत एक टीम नियुक्त केलेली आहे, तसेच त्याच पद्धतीने आम्ही नितीन दत्तात्रय इंगळे, प्रवीण बाबूराव पवार, नितीन केदार पवार, संजय कुमार रघुनाथ पाटील यांच्या संदर्भातले जे काही आंदोलन आम्ही जे करत होतो चालू होतं, तर यांच्या संदर्भातलं यांची चौकशी चालूच आहे, यांच्या चौकशीसाठी जी स्पेशल टीम नियुक्त केलेली आहे जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी, तर त्यांचं काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला एक पत्र असं दिलेलं आहे 28 तारीख म्हणजे आजच पत्र दिलेलं आहे की हे जे तुमचं आंदोलन आहे हे आंदोलन तुमचं 15 दिवसासाठी स्थगित करण्यात यावं की जेणेकरून आम्हाला हे इतरत्र गोष्टी ज्या आहेत त्या तपासून वगैरे तुम्हाला योग्य जे काय आहे ती भूमिका तुम्हाला देता येईल, त्यामुळं बनावट प्रकल्प कसं दाखलाने मनामध्ये असं संयम म्हणजे मनात असा त्यांनी विचार असा करू नये की आंदोलन मागे घेतलं लोक जनशक्ती पार्टी आणि रिपब्लिकन पक्षानं, याचा अर्थ की आम्ही मागे सरकून गेलेलो आहोत व आमचं इतरत्र आम्ही पुढे आंदोलन करणार नाही आहोत, हा फक्त 15 दिवसाचा आमचा पाऊस आहे, शासनाला सहकार्य आम्ही। साई हॉस्पिटल येथे गरीब गरजू रुग्ण नागरिकांसाठी मोफत महा आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले, यावेळी या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर यांच्या उपस्थितीत रुग्णांनी तपासणी शिबिराचा लाभ घेतला। धुळे शहरातील किसान पाईप फॅक्टरी समोर अक्षदा मंगल कार्यालयाजवळ आग्रा मुंबई हायवे सर्व्हिस रोड लगत साई हॉस्पिटल असून या हॉस्पिटलच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर यांच्या उपस्थितीत मोफत महाशिबिर आरोग्य तपासणी घेण्यात आली, यात प्रामुख्याने मोफत रक्तदाब, साखर तपासणी, सर्दी, खोकला आदी सर्वच आजारांवर येथे मोफत तपासण्या करण्यात आल्या, तर यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, दंतरोग तज्ज्ञ व सर्व प्रकारच्या जुन्या आजारांवर येथे तपासणी करण्यात येऊन रोग निदान करण्यात आले, यावेळी मोठ्या संख्येने रुग्ण नागरिक यांनी या महा आरोग्य शिबिराचा लाभ घेतला। मी डॉक्टर सुजाता सांगे, स्त्रीरोग तज्ज्ञ आहे, साई हॉस्पिटलतर्फे आज महा आरोग्य शिबिर घेण्यात आलं, त्याच्यात आम्ही बायकांच्या संदर्भातले प्रॉब्लेम जसं की पायाची समस्या, पांढरे पाणी जाणं किंवा अधिक रक्तस्राव होणं याच्या संदर्भात, तसंच तज्ज्ञ डॉक्टरांची म्हणजे दाताचे डेंटिस्ट दाताच्या तपासण्या, तसेच त्याच्यात अजून लहान मुलांचे देखील तपासण्या आम्ही घेतल्या, त्याबद्दल साई हॉस्पिटलचे आम्ही खूप आभारी आहोत, धन्यवाद। आणि डॉक्टर धर्मेंद्र यादव सरांनी हा कॅम्प चांगल्या प्रकारे आयोजित केला, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार। माझं नाव धर्मेंद्र कुमार बाबूलाल यादव आहे, मी माझ्या हॉस्पिटल साई हॉस्पिटल आज कॅम्प ठेवलेलं आहे आणि या कॅम्पला मी पेशंट डॉक्टर स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सुजाता साळुंखे मॅडम त्यांच्या हॉस्पिटल तुळजाई हॉस्पिटल दत्त मंदिरला आणि डॉक्टर पूजा पाटील मॅडम MDS दंतरोग तज्ज्ञ आहे त्यांच्या क्लिनिक एक दंत आपल्या जयसिंग कॉलेजजवळ आणि माझ्या हा साई हॉस्पिटल रसराज हॉटेलजवळ आहे, आज मी मोफत महा आरोग्य तपासणी शिबिर कॅम्प ठेवलेला आहे, या कॅम्पमध्ये शुगर तपासणी किसान पाईपच्या एक्झॅक्ट अपोजिटला बायपासला हायवे टचला आहे साई हॉस्पिटल म्हणून आहे, आज इथे आम्ही कॅम्प ठेवलेला आहे 9:30 ते 11:30 आहे, हे कॅम्पमध्ये जेवढं पण आलेले त्यांना मी धन्यवाद करतो, आतापर्यंत नियर अबाउट 40 ते 50 लोक येऊन गेलेले, चांगला रिस्पॉन्स आलेला आहे आणि जेवढं पण आले त्यांना मी थँक्स म्हणतोय आणि या कॅम्पचा सर्वांनी लाभ घ्यावा ही माझी अशी इच्छा आहे आणि मी तुमच्या सेवेत तत्पर राहील। साक्रीत गोविंद सोनवण्यांचा भाजपकडून सत्कार करण्यात आला, राजकीय पदाधिकारी यांच्या प्रयत्नांना अपयश, हायकोर्टाने न्याय दिल्याने सोनवण्यांचा भाजपकडून सत्कार करण्यात आला। शहरातील तसेच तालुक्यातील निवडणुकांमध्ये सोनवणे यांनी अडथळा निर्माण करू नये म्हणून राजकीय षडयंत्र रचत त्यांना तालुक्यातून हद्दपार करण्यात आले होते,
मात्र त्यांच्या विरोधात संबंधितांकडे काहीही पुरावे नसल्याने गोविंदा सोनवणे यांच्याकडून हायकोर्टाने निकाल दिला, त्यामुळे भाजपा पदाधिकाऱ्यांकडून फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे धुळे जिल्हा परिषद सदस्य हर्षवर्धन दहिते, साखरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे, निखिल सोनवणे, गोविंदा सोनवणे, नगरसेवक, नगरसेविका व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, मी गोविंदा दसरथ सोनवणे राहणार गडी बिलाडी रामजीनगर साक्री तालुका जिल्हा धुळे. 27/5/2021 रोजी मला साक्री तालुक्यावरनं तडीपार करण्यात आलं होतं. सदर माझ्यावरती काहीच गुन्हा नसताना लोकांनी मला तडीपार केलं होतं. परंतु आज 8/3/2022 रोजी माझ्याकडनं हायकोर्ट खंडपीठ हा माझ्या बाजूने निकाल दिलेला आहे. सदर कोणी जर किती काय केलं करण्याचा प्रयत्न केला तर हायकोर्ट खोटं बोलणार नाही. आणि असं आज मला जे त्रास झालेला आहे, माझ्या फॅमिलीला जे त्रास झालेला आहे, त्या त्रासाचा बदला मी घेतलेला आहे आणि घेऊन आता मी निवांत झालेलो आहे. यांनी मला एवढं त्रास दिलेलं होतं, एवढं त्रास दिलेलं होतं की मी फक्त की मी मानसिक आजारामुळे मी पागल होण्याची सुदूशक्यता होती. एवढं मला यांनी त्रास दिलेलं होतं, मानसिक त्रास दिला, पोलिसांच्या माध्यमातून त्रास दिला. मी कबा एक खंडणी खोरणे होतो, मी एक बलात्कारच्या आरोपीने होतो, मी एक सामाजिक सेवा करणारा व्यक्ती होतो, मी एक सामाजिक कार्यकर्ता होतो. परंतु या गावाच्या पुढाऱ्यांनी, सत्ताधाऱ्यांनी, 35 वर्षे सत्ताधाऱ्यांनी स्वतःसाठी गावाच्या लोकांना गुंड बनाडतात, गावाच्या लोकांना गुंड घोषित करतात. हे यांचं धर्म आहे. म्हणजे हे लोकांना होऊन हे कसं संपून जातील आणि हे कसं व्यसन पाणीमध्ये लागून जातील हे यांचं धोरण आहे. परंतु गोविंदा दसरथ सोनवणे हा कधी हार मानला नाही. माझ्यासोबत सर्वे माझे तमाम माझे अमरीशभाई पटेल सारखे, दैते बापू सारखे, गजेंद्र भोसले सारखे, बापूसाहेब सारखे, रंगाबोरे सारखे, माझ्यासोबत सर्वी माझी भारतीय जनता पार्टीची टीम माझ्यासोबत होती. यांनी मला वेळोवेळी सपोर्ट केलं, माझ्या परिवाराला यांनी आधार दिलं, त्यांचा मी मनापासून आभार मानतो. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय भगवा सप्ताहानिमित्त विरार येथे प्रभाग क्रमांक 4 मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी विविध स्पर्धेत सहभाग घेतला होता. विरार येथे भगवा सप्ताहानिमित्त शिवसेना प्रभाग क्रमांक 4 तर्फे रवी राठोड यांनी संयुक्त शिवजयंती साजरी केली. या कार्यक्रमाच्या सुरुवातीस सुदेश चौधरी सभापती यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवरायांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तदनंतर नृत्य स्पर्धा घेण्यात आली. हळदी कुंकू पैठणी स्पर्धा देखील घेण्यात आल्या. या स्पर्धेत 30+ महिलांनी सहभाग नोंदवला. श्री छत्रपती शिवाजी महाराजांवर येथे पोवाडे सादर करण्यात आले. शिवसेना व BVA MNS सर्व पक्ष अधिकारी यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखा प्रमुख दिलीप गायकवाड, अनिकेत घोरपडे, गट प्रमुख गणेश धनावडे, महेश पाटील, गणेश ठाकूर, मनीष सेन, शुभम परे, नीरज पांडे, कुश पवार, परवीन कपडॉस्कर, प्रदीप विश्वकर्मा आदींनी अथक परिश्रम घेतले. स्वराज्याच्या
मुलं गणपती विसर्जनच्या दिवशी मंडपाच्या बाहेर आला की मुलांना बघायचं, गणपती बाप्पा मोरिया। मग नंतर जरा विचार करतात की आता डान्स करायचंय, तर बघा कसे करतात। त्यानंतर कसं असतं माहिती ना, थोडासा गणपती इथून पुढे गेला बरोबर की जरा अर्धा तास झाला, अर्धा एक तास झाला की पेट्रोल जातं। मग हे लोक डान्स कसे करतात बघा, गणपती बाप्पा मोरिया। डान्स कसा असतो माहिती, आयुष्यात ही जेवढी मुलं असतात ना कोणत्या पोलीसवाल्याशी कधीच भांडत नाहीत, फक्त एकाच माणसाची भांडतात, ते म्हणजे कोण माहिती, जे बँजो वाजवतात ना त्या मुलांना। आयुष्यात ही मुलं कधीच कोणाशी भांडत नाहीत, ना कार्यकर्त्याची भांडत, ना प्रमुख कार्यवाह कोणाशी नाही, फक्त भांडतात ती बँजोवाला। ते बघा बँजोवाल्याशी कशी बोलतात, गणपती बाप्पा मोरिया। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। देशव्यापी संपात बँक कर्मचारी सहभागी। देशव्यापी संपात महावितरणाचीही उडी। स्वतः खटला लढत मिळवला न्याय, अनिल पवारांवर कौतुकाचा वर्षाव। बोगस प्रकल्पग्रस्तांवर कारवाईसाठी धरणे आंदोलन। साई हॉस्पिटल येथे महाआरोग्य शिबिर संपन्न। हायकोर्टाने न्याय दिल्याने सोनवण्यांचा भाजपकडून सत्कार। आणि विरार येथे शिवजयंती उत्साहात साजरी, महिलांचा विविध स्पर्धांमध्ये सहभाग। आणि आज बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।